नमस्कार मित्रांनो, मी आहे आरके आणि तुम्ही पाहतात शुक्रवारचं मार्केट। ज्या लेवल सांगितलं होतं अपसाईडच्या, एकदम साइडवेज करत करत अपसाईडला गेलेलं आहे मित्रांनो मार्केट। बँक निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये सुद्धा पाहू शकता, ज्या लेवल सांगितलं होत्या की तिथपर्यंत मार्केट जाण्याची शक्यता आहे, त्याच मार्केटचा लेवल अपसाईडला गेला आणि परत एकदा डाऊनफॉल बघायला मिळालेला आहे आपल्याला निफ्टीमध्ये अशा पद्धतीने। तर बघूया उद्या कशा पद्धतीचे लेवल असतील, काय लेवल्स असतील, कशा पद्धतीने रेजिस्टन्स सपोर्ट असतील उद्यासाठी। पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओच्या शेवटी सांगितलं जाईल, पूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला स्टोरीवरती दिली जाईल मित्रांनो। तर निफ्टीमध्ये पाहत आहोत आपण अपसाईडचे जे काही टार्गेट दिले होते टोटली कम्प्लीट झालेले आहेत, आणि कशा पद्धतीने ते टार्गेट पण होते आणि उद्या कशा पद्धतीने टार्गेट असतील ते बघूया। आता करूया थोडासा स्टडी। डाव जोन्सचं मार्केट बघत आहोत मित्रांनो आपण, तर 15 तारखेचं म्हणजे आजचं बघत आहोत, 13 आणि 13 14 15 14 सुटील होती। तर 2 दिवस मार्केट अपसाईडलाच गेलेलं आहे इथे पाहत आहोत आपण। तर अशा पद्धतीने अपसाईडला जाऊन परत डाऊन साईडला गॅप डाऊन ओपनिंग झाली आणि वरच्या साईडला गेलं, परत एकदा साईडवेज खेळत आहेत, जवळपास 56 पॉईंट मायनसमध्ये झालेलं आहे मित्रांनो। डाऊजॉनचं मार्केट आहे चालू। वर्ल्ड मार्केट पाहतात मित्रांनो, डाऊजॉन 58 पॉईंट मायनस, नॅसडॅक देखील 23 पॉईंट मायनस। तर थोडेसे बिअरिश व्ह्यू दिसत आहेत आपल्याला, आणि आपले जे बँक निफ्टी निफ्टी आहेत बुलिश दिसत आहेत अजून तरी। बघत आहोत ओपन इंटरेस्ट काय तयार होऊन येत आहे, पीसीआर रेशो तयार झालाय, स्ट्राईक प्राईस येऊन थांबलेली आहे 17700 वरती। तर पीसीआर रेशो तयार झाला 0.62 अशा पद्धतीने। एक त्याच्या वरच्या साईडचा एक पीसीआर रेशो बघूया, 17800 बघू शकता पीसीआर रेशो, 0.15 अशा पद्धतीने। डाऊन साईडला आला तर पीसीआर रेशो 17600 पीसीआर रेशो बघू शकतो, 2.52 अशा पद्धतीने, स्ट्रॉंगली सपोर्ट एरिया। 18000 पीसीआर रेशो तयार झालेला आहे मित्रांनो, 0.04 अशा पद्धतीने तयार झाला। निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये पाहत आहोत मित्रांनो आपण, स्ट्राईक प्राईस थांबलेली आहे 29100 वरती। तर त्याच्या साईड बायचा एक बघू शकतो आपण, 29000 पीसीआर रेशो 1.04 अशा पद्धतीने तयार झालेला आहे। 29500 पीसीआर रेशो बघत आहोत आपण, 0.06 अशा पद्धतीने, कॉल रायटर मोठ्या प्रमाणात ऍक्टिवेट। 29000 पीसीआर रेशो 1.04 पुट रायटर ॲक्टिवेट झालेले आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये शार्प सेलिंग होण्याची शक्यता आहे उद्यासाठी तरी। 38800 पीसीआर रेशो बघू शकतो, 2.66 या लेवलपर्यंत येऊ शकतो मार्केट। अपसाईडचं आपलं 29500 आपलं कॉल रायटर ॲक्टिवेट झालेलं आहे बँक निफ्टीमध्ये मित्रांनो। वीकली व्ह्यू बघत आहोत मित्रांनो आपण बँक निफ्टीमध्ये, आपल्या रजिस्टन्सच्या वरच्या साईडला येऊन थांबलेला आहे बँक निफ्टी सध्या तरी। 29400 आपली परत एक आपला हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स लेवल आहे, तर त्या रेंजपर्यंत जाऊन एक बाउन्स, एक डाऊन साईडला फॉल बघायला मिळू शकतो आपल्याला, रिकव्हरी बघायला मिळू शकते आपल्याला मित्रांनो। तर बघूया कशा पद्धतीने असू शकते उद्याची रिकव्हरी बँक निफ्टीमध्ये। निफ्टी एकदम रेजिस्टन्स लेवलच येऊन थांबलेली आहे आपल्या, बघू शकता इथं कशा पद्धतीने रेजिस्टन्स लेवल आहे, तर त्याच लेवलला येऊन थांबलेली आहे एक्झॅक्टली। आणि आपल्यामध्ये आता न्यूज देखील कळालेली आहे, शेअर मार्केटचे बिग बुल राकेश झुंझुनवाला यांची डेट झालेली आहे, तर त्याच्यामुळे कशा पद्धतीने मार्केटवर इफेक्ट पडतो तर हे आपल्याला उद्याच बघायला मिळेल मित्रांनो। काय लेवल्स असतील, कशा पद्धतीने सपोर्ट रेजिस्टन्स असतील, किंवा फॉल जरी झाला तर कुठल्या लेवलपर्यंत फॉल होण्याची शक्यता आहे, तर हे बघूया आता आपण एक्झॅक्टली लेवल। तर मित्रांनो निफ्टीमध्ये पाहू शकतो आपण उद्याच्या काही लेवल्स असतील। तर नवीन वीक सुरू होणार आहे आणि अशा पद्धतीने आपले सपोर्ट झोन असतील मित्रांनो उद्यासाठी। तर पाहत आहात की अपसाईडचं जर रेजिस्टन्स बघायला गेलो आपण, तर 17750 साईडला एवढ्यावरती जाण्याचे चान्सेस आहेत, कारण आत्ताच दाखवला वीकली व्ह्यू त्यामध्ये एक्झॅक्टली रेजिस्टन्स लेवलला जाऊन थांबलेलं आहे मार्केट मित्रांनो।
तर इथून जर फॉल म्हणजे गॅप अप ओपनिंग जरी झालं तर फॉलच होण्याची शक्यता आहे, किंवा गॅप डाऊन जरी ओपनिंग झाली थोडीशी बाउन्स बॅक घेऊन परत डाऊनफॉल होण्याची शक्यता आहे. तर जवळपास 17,600 सपोर्ट असू शकतं, 17,580, त्याही खाली मार्केट आलं 17,500, त्याच्यापेक्षाही डाऊन साईडला आलं 17,440, या लेवलपर्यंत मार्केट डाऊन साईडची रॅली देण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. अपसाईडला मोठा वाटत नाही आहे जास्त अपसाईडला जाईन म्हणून. निफ्टीमध्ये हे उद्याचे रजिस्टर आणि सपोर्ट झोन असतील मित्रांनो. व्हॉट्सअपचा ग्रुप देखील आहे मित्रांनो, आपण जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. मार्केटची लाईव्ह अपडेट मी देतच असतो. इथे लिस्ट देखील टाकलेली आहे मित्रांनो मी, की कशा पद्धतीने किती इन्व्हेस्टमेंट वगैरे होती कुठल्या कुठल्या कंपनीमध्ये. राकेश झुंझुनवाला, बिग बुल ऑफ मार्केट, तर अशा पद्धतीने सगळे लिस्ट शो अप केलेली आहे मित्रांनो मी याच्यामध्ये. तर बघूया उद्या काय रिझल्ट येऊ शकतो आपल्याला, कशा पद्धतीने काय लेवल्स बघायला मिळतील. ग्रुप जॉईन केला नसेल तर नक्की जॉईन करा. ग्रुपची लिंक तुम्हाला मी स्टोरी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. शुक्रवारी आपण एक स्ट्रॅटर्जी बनवली होती अशा पद्धतीने, हेजिंग कॉल स्प्रेड स्ट्रॅटर्जी बँक निफ्टीमध्ये होल्डिंग केलेली आहे मित्रांनो त्याची ही देखील. बँक निफ्टीमध्ये चान्सेस आहेत मित्रांनो अपसाईडला जाण्याचे. अपसाईडचा आपला हिअर आहे रजिस्टन असू शकतो 29,554, इथे पाहू शकता हे ट्रेंड लाईनचा रजिस्टन आहे आपला. तर अशा पद्धतीने या लेवल पण मार्केट येऊ शकतं. डाऊनफॉल व्हायला जरी लागला, गॅप अप ओपनिंग आणि डाऊनफॉल जरी व्हायला लागला, तर मग हे डाऊन साईडचे आपले सपोर्ट लेवल असतील. 29,000 स्ट्रॉंगली सपोर्ट, त्याही खाली मार्केट आलं 29,892, त्याच्याही खाली आलो मार्केट 38,834, 38,092 असे सपोर्ट झोन असतील. 38,650, 38,411, 38,300, 38,113 ही फायनल लेवल असू शकते मित्रांनो सपोर्ट लेवल आपल्या. तर अशा पद्धतीने बँक निफ्टीमध्ये जास्त फॉल बघायला मिळू नाही शकत, बट एवढा फॉल आपण एक्सपेक्ट करू शकतो मित्रांनो. जरी फॉल झाला तर गॅप अप जर झाला किंवा अपसाईडच्या ज्या रॅली आल्या 29,213, 29,554 ही आपली हायर आहे रेजिस्टंट लेवल असू शकतो बँक निफ्टीमध्ये. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. अजून नवीन फ्रेंड असतील ज्यांना मराठीमध्ये शेअर मार्केट शिकायचं असेल तर नक्की आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.